तरी संपावर जाणार आहेत. या संपाला आज रात्री 12 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे आणि या 12 वाजल्यानंतर बेस्टची एक जी बस आहे ती रस्त्यावर चालणार नाही असं BST च्या काही संघटनांनी सांगण्यात आले आहे. या संघटनांनी या अगोदर ही 2016 साली काही मागण्यांसाठी हा संप पुकारला होता, परंतु शासनाने आश्वासन देऊनही त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे याही वेळी काही मागण्या घेऊन हे BST कर्मचारी आज मध्यरात्रीनंतर हे संपावर जाणार आहेत आणि यामुळे उद्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. आपण पाहतोय की आपण आता CST आगारात आलो आहोत. या CST आगारात आज मध्यरात्रीपासून आत्ता तर सर्व बसेस फेऱ्या म्हणजे प्रवासी फेऱ्या घेऊन गेलेल्या आहेत, पण मध्यरात्री 12 नंतर या स्थानकातून हलणार नाही आहेत असे आपल्याला BST कर्मचारी संघाचे राव यांनी सांगितले आहे. BST कर्मचाऱ्यांच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर हे BST कामगार कशाच प्रकारे म्हणजे त्यांचा संप बेमुदत ठेवून का म्हणजे प्रवाशांचे हाल सरकार पाहणार आहे का हे पाहणं योग्य ठरेल. मी अल्पेश करकरे, ETV भारत, मुंबई.